हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत दोशा दोशा आपण डाळ तांदळाचा नाही तर दोशा आपण बेसनच्या पिठाचा बनवणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट ह्या दोशाला जास्ती टाईमही लागणार नाही आणि जास्ती साहित्यही लागणार नाही खूपच झटकीपट आहे आणि दोशा खूप लवकर तयार होतो दोन मिनटात अगदी दोन मिनटात दोशा तयार होतो चला तर मग फ्रेंड हा दोसा कसा करतात आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया आपण मी इथे घेतलेला आहे एक स्टीलचं पात्र आणि त्यामध्ये घातलेलं आहे चाळून बेसनचं पीठ एक वाटी आणि त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि हळद एक छोट्या चमच्याने अर्धी चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ मीठ हळद आणि पीठ हे एकत्रित करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगोदर आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं पाणी लागत आहे पाणी एकदाच घालायचं नाही कारण पिठामध्ये गाठी होतात त्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आपणाला आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच पीठ फेटून घ्यायचं आहे आता आपलं पीठ पूर्णपणे फेटून रेडी झालेलं आहे जितकं आपण पीठ फेटलो तितकंच आपला बेसनचा डोसा क्रिस्पी होतो आता आपण डोसा करूया पीठ आपलं रेडी झालेलं आहे पिठाला काही भिजवण्याची गरज नाही फक्त पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे आणि हलका तवा गरम झाल्यानंतर आपल्याला डोसा त... करून घ्यायचा आहे तवा अगदी थोडासा गरम झालेला आहे त्यावरती तेल लावलेलं आहे आणि पाण्याचा शिडकारा मारून तव्याला छान असं पुसून घ्यायचा आहे आणि तवा लक्षात ठेवा तवा हलका असा गरम व्हायचा आहे जास्त गरम होऊ देऊ नका आता आपण त्यावरती जे आपण बेसनचं पीठ रेडी करून ठेवलेलं होतं म्हणजेच बॅटर ते घालून घेऊया डोशाचं बॅटर तव्यावर ता टाकते वेळेस तवा थंड असायला पाहिजे आणि डोसा हे अलगत हातानेच फिरवून घ्यायचं आहे दबाव द्यायचा नाही कारण दबाव दिल्याने डोसा चिटकतो त्यासाठी अलगत हातानेच फिरवून घ्यायचा आहे आणि मी काळा नमक म्हणजेच जे पाणीपुरीला नमक आणि चाट मसाला आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं मिरचू लाल तिखट मसाला केलेला आहे आणि ती मसाला घातलेला आहे आणि पुन्हा कांदा टमाटा आणि कोथिंबर तुम्हाला आवडल्यास पनीर पण किसून घालू शकता आणि दो दोश थोडासा ओला असल्यावरच घालायचा आहे कारण ते चिटकतं टमाटा कांदा आणि कोथिंबर त्यासाठी आणि मिडियम गॅसवरतीच दोशाला आपण शिजवून घेऊया तुम्ही बटरही लावू शकता किंवा दोशाला जे आपण रिफाईंड ऑइल स्वयंपाकामध्ये यूज करतो ते पण लावू शकता आणखी थोडा वेळ तव्यावरती दोशाला असाच ठेवायचा आहे आणि बघूया आता आपण दोशा कसा झालेला आहे बेसनचा मस्तच डोसा खूप छान झालेला आहे बेसनचा डोसा तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा खूपच छान आहे आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग फ्रेंड पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाबा